आणि आता बातमी कोरोना संदर्भात आहे। राज्यात आज दिवसभरात कोरोनामुळे 9 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 1115 नवे रुग्ण आढळलेत। या घडीची मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहताय। ठाणे विभागात 5 जणांचा मृत्यू झालाय तर मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून पुण्यामध्ये 3 जण कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। 24 तासात 1115 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत। 24 तासात 1115 नवे कोरोनाचे रुग्ण राज्यात आढळले। दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे। 400-500 रुग्णसंख्या दैनंदिन अशी होती, आता ती वाढून हजाराच्या वर गेलेली आहे आणि त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे। दरम्यान गर्भवती आणि बाळंतिणींना कोरोनाचा अधिक धोका असल्याचं समोर आलंय। नागपुरात 7 गर्भवतींना तर 6 बाळंतिणींना कोरोनाची लागण झाली आहे। तर 11 दिवसात एकूण कोरोना रुग्णांचा आकडा हा 536 वर गेलाय, त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे। तसंच प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। गर्भवती आणि बाळंतिणींना कोरोनाचा धोका दिसून आलाय।